parameter includes the path. Okay. Includes the path of includes the path of sequence in the set of items, and it is common type of data structure found in many database. A sequence is order list of set of items. Sequence म्हणजे काय? एक order list असते तुमच्या set of items ची, ठीक आहे? तर तिला काय म्हणतो आपण data structure म्हणतो. Proper form तुमचं data structure, काय म्हणतो data structure, काय म्हणतो आपण त्याला data structure असं म्हणतो. Found in many database. A classification parameters looks for new patterns and might result in the change in the way data is organized. A sequence is ordered set of items, and it's a common type of data structure found in many database. A classification parameters looks for new patterns and might result in change in the way that data is organized. मग तुमचे patterns बघता, हे बघता आणि कशा पद्धतीने त्यावरून तुमचे data काय करता, तुम्ही change करता, जे pattern change करता. The classification algorithm predict variables based on other factors within the database. क्लासिफिकेशन का तुमचे बाकी डेटाबेस बाकीच्या फॅक्टर्स उपयोग करून सर तुम्ही काय करू शकता, त्या पॅटर्न मध्ये काय करू शकता, बदल करू शकता. क्लस्टरिंग पॅरामीटर्स फाइंड विजुअली डॉक्युमेंट ग्रुप्स ऑफ फॅक्ट्स दैट वेअर प्रीवियसली अननोन. क्लस्टरिंग ग्रुप्स इज अ सेट ऑफ ऑब्जेक्ट्स अँड एग्रीगेट देम बेस्ड ऑन हाउ द सिमिलर दे आर टू इच अदर. क्लस्टरिंग मध्ये काय, तुमचा जो काही डेटा असतो तो वेगळ्या ठिकाणी केलेला असतो, तो एकत्र तुम्ही करता. वेगळ्या डेटा मध्ये तुम्ही एकत्र करता, एकत्र करून तुम्ही डेटा तुम्ही एकत्र रिप्रेझेंट, सेम पॅटर्नचे डेटा तुम्ही एकत्र रिप्रेझेंट करता. देर आर डिफरंट वेज अ युजर कॅन इम्प्लिमेंट द क्लस्टर विच डिफरन्शिएट बिटवीन इच क्लस्टरिंग मॉडेल. फोरकास्टिंग पॅरामीटर्स विद इन डेटा माइनिंग कॅन डिस्कवर द पॅटर्न्स इन द डेटा दॅट कॅन लीड टू रिझनेबल prediction about the future, also known as a predictive analysis. Okay, ते पुढच्या गोष्टी जे predictive analysis मध्ये आपल्याला काय करायचं, पुढचा डेटा जो काय तो predict करायचा आहे, त्याचा analysis करण्यासाठी आपण काय करतो, या सगळ्या गोष्टींचा यूज करतो. मग वेगळ्या पद्धतीने आपण काय करतो, डेटा क्लस्टराइज करतो, क्लस्टर मध्ये डेटा कलेक्ट करतो किंवा डिवाइड करतो, आणि तिथून मग आपण वेगळ्या पद्धतीचे अनालिसिस करून त्याचा रिपोर्ट तयार करून डिसिजन घेण्यासाठी आपण काय करतो, त्याचा यूज करत असतो. हे सगळं करण्यासाठी कुठले टूल्स अँड टेक्निक्स यूज करतात बरं, डेटा माइनिंग टूल्स एंड टेक्निक्स यूज करते आपण बघू. डेटा माइनिंग टेक्निक्स आर यूज्ड इन मेनी रिसर्च एरिया इन्क्लूड मैथमेटिक्स, साइबर फोरेंसिक्स आणि जेनेटिक्स अँड मार्केटिंग. ठीक, डेटा माइनिंग टेक्निक्स कुठे यूज करतात, वेगळ्या रिसर्च मध्ये, म्हणजे मैथमेटिक्स मध्ये पण यूज करतात, सायबरनेटिक्स मध्ये पण यूज करतात, जेनेटिक्स अँड मार्केटिंग मध्ये सुद्धा काय करतात, त्याचा डेटा माइनिंग काय केलं तर यूज केला जातो. व्हाइल डेटा माइनिंग टेक्निक आर मीन्स टू ड्राइव इफिशियन्सीज अँड प्रिडिक्ट कस्टमर behavior if used to correctly, a business can set itself apart from its competition through the use of predictive analysis. Suppose tumcha data proper asel, te customer cha behavior proper kela, study kela ani he kela, tar tyachyavarun tumhala kay hoyu shakta, tar tumhi proper analysis karun tumcha je kay sales किंवा प्रोडक्शन तुम्ही काय करू शकता, वाढवू शकता, सेल्स वाढू शकता, प्रॉफिट वाढू शकता, परंतु तुम्हाला ते कस्टमरचं बिहेवियर आणि त्याचं जे काही डेटा आहे, त्याचे नीड अँड हे सगळं तुम्ही फाइंड आउट करून तुम्हाला त्या पद्धतीने काय करता आलं पाहिजे, ते सेल्स वाढवता आलं पाहिजे किंवा ते अनालिसिस करून ते प्रिडिक्ट करता आलं पाहिजे, त्याची रिक्वायरमेंट काय, युजरची रिक्वायरमेंट काय. वेब माइनिंग इज टाइप ऑफ डेटा माइनिंग यूज टू कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. इंटिग्रेट्स इन्फॉर्मेशन गॅदर्ड बाय द ट्रेडिशनल डेटा माइनिंग मेथड्स अँड टेक्निक्स ओव्हर द वेब. वेबचा यूज करून सुद्धा वेब माइनिंग म्हणतो आपण, म्हणजे ऑनलाईन जो काही डेटा कलेक्ट करून तुम्ही अनालिसिस करता त्याला आपण काय म्हणतो, वेब माइनिंग म्हणतो. काय म्हणतो, वेब माइनिंग. ठीक आहे. अदर डेटा माइनिंग टेक्निक्स इन्क्लूड द नेटवर्क अप्रोचेस बेस्ड ऑन द मल्टीटास्क लर्निंग फॉर द क्लासिफिकेशन पॅटर्न, इन्शुरिंग द पॅरलल अँड स्केलेबल एक्झिक्युशन ऑफ डेटा माइनिंग अल्गोरिथम्स. द माइनिंग ऑफ लार्ज डेटाबेस इज हँडलिंग ऑफ रिलेशनल अँड कॉम्प्लेक्स डेटा टाईप अँड मशीन लर्निंग. मशीन लर्निंग म्हणजे काय, मशीन लर्न इट सेल्फ, म्हणजे मशीन स्वतः शिकतं, त्याला आपण मशीन लर्निंग म्हणतो.
म्हणजे आता कसं, आता आपण युजर युजर मशीन आता रोबोट पिक्चर तुम्ही बघितला असेल, त्यामध्ये काय होतं, तो रोबोट पिक्चर चिट्टी काय करतो, स्वतः तो वेगळ्या गोष्टी शिकत असतो आणि तो आत्मसात करत असतो. तसंच सेम यामध्ये, कारण मशीन लर्निंग म्हणजे काय, मशीन लर्न थिंग्स, मशीन काय करणार, वेगळ्या गोष्टी काय होणार शिकणार, मशीन काय करणार आहे, वेगळ्या गोष्टी काय करणार शिकणार, त्याला आपण काय म्हणतो मशीन लर्निंग म्हणतो. मशीन लर्निंग इज अ टाईप ऑफ डेटा मायनिंग टूल दॅट डिझाईन स्पेसिफिक अल्गोरिदम फॉर विच लर्न अँड प्रिडिक्ट. तो स्वतः लर्न करणार आहे, प्रिडिक्ट करणार आहे. तर डेटा मायनिंग आर्किटेक्चर काय बघा, ठीक आहे, ड्रॉ अँड एक्सप्लेन आर्किटेक्चर ऑफ डेटा मायनिंग. द मेजर कंपोनंट्स ऑफ एनी डेटा मायनिंग सिस्टीम आर डेटा सोर्स, डेटा वेअरहाऊस सर्व्हर, डेटा मायनिंग इंजिन, पॅटर्न इव्हॅल्युएशन मॉडेल, ग्राफिकल यूजर इंटरफेस अँड नॉलेज बेस. द मेजर कंपोनंट्स ऑफ एनी डेटा मायनिंग सिस्टीम म्हणजे काय, डेटा सोर्स, डेटा सोर्स कुठला आहे, डेटाचं वेअरहाऊस कुठलं आहे, वेअरहाऊस सर्व्हर, डेटा मायनिंग इंजिन अँड पॅटर्न इव्हॅल्युएशन मॉडेल, त्याचं पॅटर्न इव्हॅल्युएशन करायचं, ठीक आहे, ग्राफिकल यूजर इंटरफेस अँड नॉलेज बेस. ठीक आहे, ग्राफिकल इंटरफेस क्रिएट करणं ते नॉलेज बेस, म्हणजे नॉलेज बेस येत आहे, ग्राफिकल इंटरफेसमध्ये डेटा येतो, पॅटर्न इव्हॅल्युएशन होतो, डेटा मायनिंग इंजिन जातो, त्याचा नॉलेजमध्ये कन्वर्जन होतं, पर डेटाबेस ऑर डेटा वेअरहाऊस तो तिकडे पाठवला जातो. ठीक आहे, तिथे परत काय होतं तुमचं, तो डेटा वेअरहाऊसमध्ये डेटा क्लिनिंग, इंटिग्रेशन अँड सिलेक्शन. तर डेटा कुठून येतो, तर वर्ल्ड वाईड वेब, म्हणजे वेबवर येतो, डेटाबेसमधून म्हणतो, डेटा वेअरहाऊसिंग पण येतो, आणखीन डेटा कुठल्या डेटाबेसची रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत तिथून येतो, तिथे सिलेक्शन करून वेअरहाऊस सर्वजण परत ते वरती परत युजर इंटरफेस पर्यंत जातो. तर अशा पद्धतीने ते सिस्टीम त्यांनी दिलेला आहे. बघा, ग्राफिकल इंटरफेस पण डेटा तुम्ही घेता, त्याचं पॅटर्न कुठला आहे ते ओळखलं जातं, ते नॉलेज बेसला जातं, पॅटर्न इव्हॅल्युएशन होतं, मग डेटाकडे येतं, मग डेटा मायनिंग इंजिनकडे जातं, तिथून डेटा वेअरहाऊस किंवा डेटा वेअर सर्व्हरमध्ये जातं. ठीक आहे, मग ते डेटा कुठून आलेलं असतं, वर्ल्ड वाईड वेब, डेटाबेस, डेटा वेअरहाऊस किंवा दुसऱ्या कुठल्या पॅटर्नमध्ये. ते करताना डेटा क्लीन पण केलं होतं, इंटिग्रेशन पण केलं होतं, सिलेक्शन केलं होतं, परत तो रिव्हर्स कुठे जातो, इंजिनकडे जातो, परत इव्हॅल्युएशनकडे जाऊन परत ते युजर इंटरफेसला जातो. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय दिलेलं आहे, ते सगळं पाथ किंवा डेटा मॅनेजिंग सिस्टीम दिलेली आहे. ते डिटेलमध्ये काय दिलं बघा, डेटा सोर्स, डेटाबेस, डेटा वेअरहाऊस, डेटा वेअरहाऊस, WWW, टेक्स्ट फाईल अँड अदर डॉक्युमेंट्स आर द ऍक्च्युअल सोर्स ऑफ डेटा. टेक्स्ट फाईल अदर डॉक्युमेंट्स ऍक्च्युअल सोर्स ऑफ डेटा. यू नीड लार्ज व्हॅल्यूम ऑफ हिस्टॉरिकल डेटा फॉर डेटा मायनिंग टू बी सक्सेसफुल. ठीक आहे, लार्ज व्हॅल्यूमचा हिस्टॉरिकल डेटा असेल तो सक्सेसफुल होतो. ऑर्गनायझिंग युजली स्टोअर डेटा इन डेटाबेस ऑर डेटा वेअरहाऊस. डेटा वेअरहाऊसेस मे कंटेन वन ऑर मोर डेटाबेसेस, टेक्स्ट फाईल, स्प्रेडशीट ऑर अदर काइंड ऑफ इन्फॉर्मेशन रिपॉझिटरी. समटाइम डेटा मे resides even a plain text file or spreadsheet, world wide web or other another big source data. ठीक आहे, मग तुमच्याकडे असू शकतो टेक्स्ट फाईल, शकतो डेटाबेस असू शकतो, स्प्रेडशीट म्हणजे एक्सेल शीट आहे, किंवा आणखीन कुठली इन्फॉर्मेशन. समटाईम्स डेटा मे resides even plain text file मध्ये पण असतं, डेटा तुमचं कसं होतं, प्लेन टेक्स्ट फाईल मध्ये किंवा स्प्रेडशीट मध्ये पण असतं. ठीक आहे, अशा पद्धतीने डेटाचे सोर्स आहेत वेबचे. डिफरंट प्रोसेसेस कुठले आहेत बघा, द डेटा नीड्स टू बी क्लीन, इंटिग्रेटेड अँड सिलेक्टेड बिफोर पासिंग टू द डेटाबेस ऑर डेटा वेअरहाऊस सर्व्हर. जो काय तुमचा डेटा असेल तो डेटा तुमच्या वेब सर्व्हरला किंवा वेअरहाऊसला जायच्या अगोदर तो क्लीन केला जातो, इंटिग्रेट केला जातो आणि प्रॉपर कुठल्या डेटाबेसून पाठवतो सिलेक्ट केला जातो. ऍज द डेटा इज फ्रॉम डिफरंट सोर्स अँड डिफरंट फॉर्मॅट्स, इट कॅन नॉट बी यूज डायरेक्टली फॉर द डेटा मायनिंग प्रोसेस, बिकॉज द डेटा माईट नॉट बी कम्प्लीट ऑर रिलायबल. कुठलाही डेटा तुम्हाला सोर्सला तुम्हाला पाठवता येत नाही जोपर्यंत त्याचं डायरेक्टली डेटा प्रोसेसिंग होत नाही तोपर्यंत. सो फर्स्ट डेटा नीड टू बी क्लीन अँड इंटिग्रेट. सगळ्यात पहिले तुम्हाला डेटा काय केला पाहिजे, क्लीन अँड इंटिग्रेट केला पाहिजे, तो कुठल्याशी रिलेटेड आहे काय आहे. अगेन मोर डेटा देन रिक्वायर्ड विल बी कलेक्टेड फ्रॉम द डिफरंट डेटा सोर्स. तुम्हाला काय डिफरंट डेटा सोर्स डेटा कलेक्ट केला पाहिजे, अँड ओनली डेटा ऑफ इंटरेस्ट इज नीड टू बी सिलेक्टेड अँड द पास टू द सर्व्हर. सिलेक्ट केला पाहिजे, सर्व्हरला पास केला पाहिजे. दिस प्रोसेस आर नॉट ॲज सिम्पल ॲज वी थिंक. अ नंबर ऑफ टेक्निक्स मे बी परफॉर्म्ड ऑन द डेटा ॲज पार्ट ऑफ अ क्लिनिंग, इंटिग्रेशन अँड सिलेक्शन. देन डेटा बेस ऑर डेटा वेअरहाऊस सर्व्हर. डेटा बेस ऑर डेटा वेअरहाऊस सर्व्हर कंटेन द ॲक्च्युअल डेटा दॅट दे रेडी टू बी प्रोसेस्ड. ठीक आहे, डेटा बेस आणि डेटा सर्व्हर म्हणजे काय असणार आहे, की ॲक्च्युअल प्रोसेसिंग करण्यासाठी जो काय तुमचा डेटा असणार आहे तो सगळा डेटा कुठे असणार, डेटा बेस किंवा डेटा सर्व्हर मध्ये असणार, वेअरहाऊस मध्ये असणार. हेन्स द सर्व्हर इज रिस्पॉन्सिबल फॉर रिट्रीव्हिंग द रिलेव्हंट डेटा बेस ऑन द डेटा मायनिंग रिक्वेस्ट ऑफ द युजर. तर डेटा मायनिंग इंजिन इज द कोअर कंपोनंट ऑफ एनी डेटा मायनिंग सिस्टीम. डेटा मायनिंग इंजिन इज द कोअर कंपोनंट ऑफ एनी डेटा मायनिंग सिस्टीम.
It consists of number of models for performing data mining task, including the association, classification, characterization, clustering, prediction and time series analysis etc. Data mining engine मध्ये काय केलं जातं, तुमचा डेटा जो काय आहे तो कोर कंपोनेंट आहे, हे नंबर ऑफ मॉडेल्स त्यावरती परफॉर्म केले जातात. मग कुठले कुठले? असोसिएशन, क्लासिफिकेशन, कॅरेक्टरायझेशन, क्लस्टरिंग, प्रिडिक्शन, टाइम सिरीज अनालिसिस, हे सगळ्या प्रकारचे टेक्निक्स काय केले जातात, त्यावरती अप्लाय केले जातात. नंतर पॅटर्न इव्हॅल्युएशन. द पॅटर्न इव्हॅल्युएशन मॉडेल मेनली रिस्पॉन्सिबल फॉर द मेजर्स ऑफ इंटिग्रेटिंग ऑफ द पॅटर्न बाय युझिंग द their hold values. It nearest with the data mining engine to focus the search towards the integrated patterns. मी तुमचा जो काही डेटा आहे तो कुठल्या पॅटर्न मध्ये बसतो त्या पॅटर्न वाईज तुम्ही डेटा काय करता, डिफरेंशिएट करता. डेटा काय करता, तुम्ही डिफरेंशिएट करता आणि त्या पॅटर्न चा तुम्ही डेटा काय करता मध्ये स्टोअर करून ठेवत असता. काय करू शकता तुम्ही? स्टोअर करून ठेवत असता. ओके, नंतर पुढे काय दिले बघा. ग्राफिकल यूजर इंटरफेस. द ग्राफिकल यूजर इंटरफेस मॉडेल graphical user interface model communicates between the user and the data mining system. ठीक आहे, user and data mining system मध्ये कम्युनिकेशन करण्यासाठी काय केलं, याचा इंटरफेस क्रिएट केलं. दिस मॉडेल हेल्प्स द यूजर यूज द सिस्टम इझिली अँड इफिशियंटली विदाउट नोईंग द रिअल कॉम्प्लेक्सिटी बिहाइंड द प्रोसेस. हे मॉडेल्स काय करतात, युजरला काय सपोर्ट करतात इफिशियंटली आणि इझिली काम करण्यासाठी, रिअल त्याची कॉम्प्लेक्सिटी कमी करून कळलं का, आणि प्रॉपर प्रोसेस करून तुम्हाला काय करतं, एक्झिक्युशनसाठी यूज केला जातो. When the user specifies query or task, this model interacts with the data mining system and displays the result in the easily understandable manner. म्हणजे एखादी क्युरी जर पास केली तर तुम्हाला काय करतो, क्युरी डेटाबेसला पाठवतो, डेटाबेसला पाठवतो आणि तिथून प्रोसेस करून जे काय डेटा तुम्हाला आउटपुट येणार आहे ते प्रॉपर तुमच्या नोन लँग्वेज मध्ये, म्हणजे इझिली ते युजरला अंडरस्टँड होईल ह्या फॉर्मॅट मध्ये काय आमचं डिस्प्ले होणार आहे. नॉलेज बेस. नॉलेज बेस मध्ये काय होईल बघा. द नॉलेज बेस इज हेल्पफुल इन द होल डेटा मायनिंग प्रोसेस. इट माइट बी युजफुल फॉर द गायडिंग द सर्च ऑर इव्हॅल्युएटिंग द इंटिग्रेटिंगनेस ऑर रिझल्ट पॅटर्न्स. ठीक आहे, तुम्हाला रिझल्टचे पॅटर्न्स ओळखण्यासाठी याचा काय केलं, यूज केला जातो. द नॉलेज बेस माइट इवन कंटेन युजर बिलीफ्स अँड डेटा फॉर्म्स युजर एक्सपिरियन्स दॅट कॅन बी युजफुल इन प्रोसेस ऑफ डेटा मायनिंग. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी कसं युजफुल असतात, ते तुमच्या डेटा मायनिंग साठी काय असतात, ते युजफुल असतात. नंतर द नॉलेज बेस माइट इवन कंटेन यूजर बिलीफ्स अँड डेटा फ्रॉम द यूजर एक्सपिरियन्स दॅट कॅन बी युजफुल इन प्रोसेस डेटा मायनिंग. द डेटा मायनिंग इंजिन माइट गेट इनपुट्स फ्रॉम द नॉलेज बेस टू मेक द रिझल्ट फ्रॉम मोर ॲक्युरेट अँड रिलायबल. मग तुमचा जो रिझल्ट तयार होणार आहे ह्याला, तो मोर ॲक्युरेट असणार आणि रिलायबल असणार आहे, की जो डेटा तुमचे जे काय हे असणार, नॉलेज बेस असणार आहे त्यातून येणारा डेटा. द पॅटर्न इव्हॅल्युएशन मॉडेल इंटरॅक्ट्स विथ द नॉलेज बेस ऑन रेग्युलर बेसिक्स टू गेट इनपुट्स अँड ऑल्सो टू अपडेट इट्स. इझिली तुम्ही इनपुट्स घेऊ शकता, अपडेट करू शकता आणि मॉडिफाय करू शकता. ठीक आहे, हे सगळं कशाचं आहे, तुम्हाला त्या डेटाबेसचं जे काय आर्किटेक्चर दिलं आहे त्या आर्किटेक्चरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी काय केल्या दिलेल्या, म्हणजे डेटा सोर्स, डिफरंट प्रोसेस, डेटाबेस ऑर डेटा वेअर हाऊस सर्व्हर, डेटा मायनिंग इंजिन, पॅटर्न इव्हॅल्युएशन मॉडेल, ग्राफिकल यूजर इंटरफेस, नॉलेज बेस. तर आपलं काय बघायचं, फोर टाइप्स ऑफ डेटा मायनिंग आर्किटेक्चर. डेटा मायनिंग आर्किटेक्चर चार टाइप्स कुठले कुठले आहेत आपल्याला बघायचे. तर पहिलं कुठले टाइप्स कुठले कुठले आहेत बघूया आपण. टाइप्स ऑफ डेटा मायनिंग आर्किटेक्चर. डेटा मायनिंग आर्किटेक्चर टाइप्स कुठले कुठले आहेत, तर नॉन कपलिंग डेटा मायनिंग, लूज कपलिंग डेटा मायनिंग, सेमी टाइट कपलिंग डेटा मायनिंग, टाइट कपलिंग डेटा मायनिंग. किती प्रकार आहेत? चार. नॉन कपलिंग, नो कपलिंग डेटा मायनिंग, लूज कपलिंग डेटा मायनिंग, सेमी टाईट कपलिंग डेटा मायनिंग अँड टाईट कपलिंग डेटा मायनिंग. नो कपलिंग डेटा मायनिंग म्हणजे काय बघा. इन दिस आर्किटेक्चर डेटा मायनिंग सिस्टीम डज नॉट यूज एनी फंक्शनॅलिटी ऑफ डेटाबेस. नो कपलिंग डेटा मायनिंग सिस्टीम रिड्राइव्स डेटा फ्रॉम अ पर्टिक्युलर डेटा सोर्स. ठीक आहे, या पर्टिक्युलर डेटा सोर्स म्हणजे काय राहते, डेटा होणार नाही. नो कपलिंग डेटा मायनिंग आर्किटेक्चर डज नॉट टेक एनी ॲडव्हान्टेजेस ऑफ डेटाबेस दॅट इज ऑलरेडी व्हेरी इफिशियंट इन ऑर्गनायझिंग, स्टोरिंग, ॲक्सेसिंग अँड रिड्राइविंग द डेटा. द नॉन कपलिंग आर्किटेक्चर इज कन्सिडर्ड अ पुअर आर्किटेक्चर फॉर डेटा मायनिंग सिस्टीम बट इट इज यूज्ड फॉर सिम्पल डेटा मायनिंग प्रोसेस. त्याला काय, आपण नॉन कपलिंग डेटा मायनिंग काय करतो, कुठलेही डेटाबेस ॲडव्हान्टेज घेत नाही, कारण ऑलरेडी ते काय असतं, ऑर्गनाईज करण्यासाठी, स्टोअर करण्यासाठी, ऍक्सेस करण्यासाठी, रिट्रॅक्ट करण्यासाठी खूप इफिशियंट असतं.
लूज कपलिंग डेटा मायनिंग म्हणजे काय इन दिस आर्किटेक्चर डेटा मायनिंग सिस्टम युजेस अ डेटाबेस फॉर डेटा रिट्रायव्हल इन लूज कपलिंग डेटा डेटा लूज कपलिंग डेटा मायनिंग आर्किटेक्चर डेटा मायनिंग सिस्टम रिट्रायव्हल्स डेटा फ्रॉम डेटाबेस अँड इट स्टोर्स द रिझल्ट्स इन दोज सिस्टम्स. ठीक आहे. नंतर डेटा मायनिंग आर्किटेक्चर इज फॉर मेमरी बेस्ड डेटा मायनिंग सिस्टम दॅट डज नॉट मस्ट हाय स्केलेबिलिटी अँड हाय परफॉर्मन्स. Semi-tight coupling data mining. In semi-tight coupling data mining system uses several features of data warehouse system. Features data warehousing system that is perform some data mining task. Data mining task perform that includes storing, indexing and aggregation. In this some intermediate result can be stored in database for better performance. Tight coupling data mining. In tight coupling data mining warehouse it treats as a information retrieval component. All the features of database or data warehouse are used to perform data mining task. This architecture provides system scalability, high performance and integrated information. There are three triggers in tight coupling data mining of architecture. Three triggers in tight coupling data mining architecture are data layer, data mining application layer आणि फ्रंट एंड लेअर. असे टोटल किती तुमचे तीन वेगवेगळे आर्किटेक्चर आहेत. ठीक आहे. डेटा मायनिंगचे क्लीन ऑन कपलिंगचे डेटा लेअर म्हणजे काय बघा. वी कॅन डिफाईन डेटा लेअर ॲज डेटा बेस ऑर डेटा वेअर सिस्टम. दिस लेअर इज अन इंटरफेस फॉर ऑल डेटा सोर्स. डेटा मायनिंग रिझल्ट आर स्टोर्ड इन डेटा लेअर. दस वी कॅन प्रेझेंट टू एंड यूजर इन फॉर्म ऑफ रिपोर्ट्स ऑर अनदर काइंड ऑफ व्हिज्युअलायझेशन.
थांबू आपण इथेच.